वसईमध्ये सीएनजी पंपला सुरुवात झाली आहे. या सीएनजी पंपचे उद्घाटन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अनेक भवव्याचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या कित्येक दिवसापासून सीएनजीची वाट पाहत असणाऱ्या विरार वसईकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर डिझेल पेट्रोलचे भावही वाढले आहेत. अशा परिस्थितीत सीएनजीची खूपच गरज होती आणि ही गरज आता पूर्ण झाली आहे. वसई विरारकरांना सीएनजी भरण्याकरिता मुंबईमध्ये किंवा गुजरातच्या दिशेकडे जावे लागत होते. त्यामुळे आता ही अडचण दूर झाली. आज इकडे आपल्या वसईमध्ये पहिला उद्घाटन करताना आनंद वाटते. ज्या गुजरात गॅस कंपनीच्या मार्फत सिलेंडर्स येणार आहेत आणि सीएनजी प्रोव्हाईड होणार आहे. खरं तर तिकडे बोललं गेलं का जास्तीत जास्त पंपना झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणी आलं पाहिजे. ज्या गुजरात गॅस कंपनीला मधून हा गॅस येणार आहे त्यांच्याकडे मोनोपोली आहे, त्याच गुजरात गॅस कंपनीने 6 वर्षापूर्वी पाईपचं टेंडर निघालेलं, ज्यावेळी बळीराम जाधव खासदार होते त्यांना अलॉट झालेलं, दुर्दैवाने हलगर्जीपणामुळे अडकलाय ते. लवकरच 1-1.5 वर्षामध्ये अख्ख्या ठिकाणी गॅस सप्लाय होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि सगळ्याच वाहनांचं खर्च पण आटोक्यात येईल, लोकांना परवडण्याच्या ती पडतील अशी आपण अपेक्षा करू. संजय भूपेंद्र भाई भट्ट, क्या कैसी खुशी महसूस कर रहे हैं? बहुत अच्छी है क्योंकि हमारे वसई में सीएनजी थी नहीं, थाना तक जाना पड़ता था और उसके बदले अभी वसई में हमको सीएनजी भरने का अच्छा सा आराम हो गया. डेली भर सकते हो तो हमको डेली भरना बहुत मुश्किल होता था. कहाँ पे जाते थे पहला सीएनजी भरने के लिए? सीएनजी भरने के लिए थाना जाना पड़ता था, आना जाना 60 किलोमीटर होता था, उसके बदले हमारा 60 किलोमीटर सेव हो गया.